ज्यावेळेला आपण कोकण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्या, त्या कोकणाचा जर समजा ग्लोबली म्हणून विचार करायचा असेल जगाच्या नकाशावरती जर ते आणायचं असेल तर त्याच्यासाठी एखादी अशी गोष्ट तिकडे आणावी लागते की ज्याच्यातनं अख्खं जग त्या गो त्या जागेकडे पाहायला लागतं अनेक मराठी उद्योजक आज ज्या प्रकारचे तिथे अनेक व्यवसाय तिकडे करत आहेत याच्यातनं काही जग नाही पाहणार ते जग त्याच्याकडे पाहणार नाही काहीतरी बाबा मी वीस बंगले बांधले आणि मग मी चाळीस बंगले बांधले आणि मग मी एक काहीतरी पन्नास बंगल्यांचं रिसॉर्ट केलं काहीतरी के असं जग नाही पाहत जगाने जर समजा त्याच्याकडे पाहायचं असेल तर त्याच्यासाठी एक इतकी मोठी गोष्ट तिकडे पहिल्यांदा आणावी लागते ते एक प्रकारचं मग कोकण हे आपल्यासाठी हे अत्यंत भावनेचा विषय आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु जगाने जर त्याच्याकडे पाहायचं असेल मग उदाहरणार्थ आपण पकडूया की समजा अमेरिकेसारखा देश आहे अमेरिकेमध्ये बॉल्ड डिजनी लँड ही लॉस एंजलेसला होती किंवा आहे त्याच्या दक्षिणेला एक फ्लॉरिडा नावाचा एक प्रदेश आहे कोणीला कोणाचं लक्ष नव्हतं तिकडे पण त्या ठिकाणी ज्या वेळेला बॉल्ड डिझनी वर्ल्ड इतका मोठा प्रोजेक्ट ज्या वेळेला तिकडे आला त्यावेळेला जगाला ती जागा कळायला लागली त्याचं महत्व कळायला लागलं तिथल्या लोकांना रोजगार मिळायला लागला रोजगार म्हणजे कोणत्या प्रकारचा रोजगार तिथल्या जमिनींचे भाव वाढले तिकडच्या सगळ्याच गोष्टी वाढल्या मुळात आपण ज्यावेळेला कोकणाचा विचार करतो त्यावेळेला त्याच्या पायाभूत सुविधा जर समजा तिकडे अस्तित्वात नसतील तर आपण तिकडे काय नेणार आहोत आपण तिकडे काय पोचवणार आहोत आणि या गोष्टींचा विचार हा राज्य सरकारने करायचा असतो कुठच्या तरी संस्थेने करायचा नसतो जसं आपण गुजरातमध्ये बघतो गुजरातमध्ये म्हणतात की ते काय वायब्रंट गुजरात आता वायब्रंट गुजरात म्हटल्यानंतर तिकडे राज्य सरकार ज्या प्रकारचं काम करत आहे त्या प्रकारचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे राज्य सर सरकारने त्या प्रकारचा पैसा तिकडे टाकला पाहिजे मी आता त्याच्या फार खोलामध्ये गेलो नाही परंतु मला माहिती आहे की हे सगळी जी काही प्रगती होणार आपल्या कोकणाची जी आपण पाहतोय किंवा जी काय आपण इच्छितोय ती मराठी माणसाच्याच हातामध्ये राहणार आहे का की आम्ही आमच्या जमिनी विकून फक्त इतर पर परप्रांतीयांच्या हातामध्ये देणार आहोत देणार कोणाच्या हातामध्ये मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रामधली एक म्हण आपण म्हणतो नाही का आले अंगावर तर घेतले शिंगावर तसं कोकणामध्ये झालंय दिसली जमीन की घेतली शिंगाने कोणतरी कृपाशंकर सिंग दाज जातो अजून कोणतरी शिंग घालून बसतं हजारो एकर जमिनी तिकडे विकल्या जात आहेत हे सगळे परप्रांतातले लोक तिकडे जमिनी घेत आहेत आमचीच लोक त्याला मदत करत आहेत आणि आपण म्हणतोय ग्लोबल कोकण करायचं दिल्लीमध्ये झालेलं बलात्काराचं प्रकरण त्या मुलीबद्दल तर सहानुभूती आहेच वाईटही वाटतंय काय करायचं समजत नाही पर खोलात कोणी जायला तयार नाही त्याच्याबद्दल कोणी काही बोलायला तयार नाही नुसतंच फक्त बलात्कार 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 चालू आहे ज्या प्रकारे हे सगळं अख्खं रंगवलं गेलं मी परत पहिल्यांदा सांगतोय मला त्या मुलीबद्दल सहानुभूती आहे अत्यंत वाईट असं कधीही कोणावरती प्रसंग येऊ नये आयुष्यात पण मूळ गोष्टीला बगल देऊन फक्त बलात्कार एवढ्याच गोष्टीवरती सांगताय करणारे कोण होते त्याच्याबद्दल नाही बोलत कोणी राज ठाकरे बोलल्या की राज ठाकरेवरती फक्त नुसते केसेस टाकायच्या आणि बलात्कार झाल्यानंतर ते सगळ्याच्या सगळे बिहारचे होते याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही मी बोलल्यावर मला शिव्या घालतात कोणी ब्र काढतोय का बघा कोणी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही सगळे राजकीय पक्ष चिडीचाप बंद ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढते मग ती फक्त दिल्लीमध्ये वाढत नाही ती महाराष्ट्रात वाढते प्रत्येक ठिकाणी वाढत आहेत जिकडे जिकडे हे लोक जातात तिकडे तिकडे या गोष्टी वाढत आहेत याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही परवा दिवशी शिला दीक्षित पण हेच बोलल्या पंतप्रधानांच्या समोर बोलल्या सोनिया गांधींच्या समोर बोलल्या आणि त्यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये जो काही सगळी बसबसपुरी माजली आहे जे गुन्हेगारी वाढली आहे ती परप्रांतीयांमुळे वाढली आहे हे त्यांनी देखील तिकडे नमूद केलं आलंच नाही कुठे वाढतच नाही कोणी बोलतच नाही त्याच्याबद्दल राज ठाकरे बोलला की जो टीआरपी त्याच्यानंतर मी राज ठाकरे हा द्वेष पसरवतो मी द्वेष पसरवत नाहीये संपूर्ण सिस्टीम आखी उद्ध्वस्त होतीये किती चांगल्या योजना आणा या सगळ्या लोंढ्यांमुळे सगळ्या वाया जाणार या महाराष्ट्रातल्या माझ्या मराठी मुलांना इथे नोकऱ्या मिळणार नाहीत बाहेरचे येणार घेऊन जाणार जो माझा कोकणी माणूस ज्या वेळेला मुंबईमध्ये आला तो आज मुंबईमध्ये सांगतोय की नाही बाबा आता मुंबई आपल्या आपली राहिली नाही आपण आता कोकणात जाऊ उद्या हे कोकणात घोषणार उद्या आम्ही म्हणणार नाही बाबा आता आमचं काही कोकण पण आमचं राहिलं नाही मग तुम्ही कुठं जाणार केरळात या महाराष्ट्र राज्याची प्रगती मलाही हवी आहे रस्ते मलाही हवे आहेत प्रत्येकाला सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे महाराष्ट्रातल्या बाकी ज्यांचा विचार नंतर काही जगतापासून सगळ्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे एकदा हातात द्यावं माझ्या सत्ता तुम्हाला ग्लोबल कोकण काय ते दाखवतो एकदा मी तुम्हाला या महाराष्ट्रामधल्या ज्याला भारतरत्न मिळाले आहेत अशा सातापैकी पाच जण हे जर समजा कोकणातले असतील आणि अजूनही आम्ही जर समजा ओरडत असू की आमच्या कोकणाचा विकास होत नाही आमचं कोकण ग्लोबल व्हायला पाहिजे आणि कोकणाचा विकास कशाप्रकारे व्हायला पाहिजे याच्यावरती जर परिसंवाद होत असतील तर याच्या दुर्दैवाची गोष्ट नाही याचं एकमेव कारण कोकणात आमदार कमी कोकणात खासदार कमी त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या कोणी विचारतच नाही बाकीच्या ठिकाणी आमदार जास्ती अर्थात याचा अर्थ इथे आमदार कमी खासदार जास्त कमी म्हणून तिकडे कोकणाला कोणी विचारत नाही विदर्भात तर आमदार पण जास्ती खासदार पण जास्ती तेही तिकडे ओरडतायत भाई करताय काय मला जरा सांगा काय चाललंय काय एकदा बदल घडवा या आमच्यात <laughs> या अशा व्यासपीठाने का काय होणार नाही माझ्या व्यासपीठावर या बघा मी तुम्हाला दाखवतो कोकण काय असतं ते खरंच सांगतो